स्त्री सन्मानातून सुसंस्कृत समाज घडेल असं प्रतिपादन सहारा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा देशपांडे यांनी श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण प्रसंगी केलं आहे. स्त्री सन्मानातून सुसंस्कृत समाज घडेल असं प्रतिपादन सहायक फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा देशपांडे यांनी केलं. श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने समाज कल्याण केंद्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी शुभदा देशपांडे बोलत होत्या. व्यासपीठावर नागेश खरजगी ऑर्किड स्कूलच्या संचालिका वर्षा विभूते तेजस्विनी राठोड श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे ॲडव्होकेट प्रेमलता व्यास सनराईज हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रियदर्शनी गादे पालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर वैशाली शिरशेट्टी रेल्वे हॉस्पिटलच्या समाधान शिंदे जैन गुरुकुलच्या तृप्ती शिंदे रेल्वे हॉस्पिटलच्या साधना शिंदे जैन गुरुकुलच्या तृप्ती शिंदे भागवत पेट्रोल पंप कर्मचारी कल्पना पुला परिवहन मधील अनुराधा कव्हेकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासार यांनी पुरस्कार देण्यासाठी मूळ हेतू स्पष्ट केला.